मिथून तूळ आणि कुंभ या वायू राशी समजल्या जातात या राशीचे लोक विचारी असतात खूप विचार करतात खूप ऐकतात खूप वाचन करतात जसे कर्क वृश्चिक मीन राशीचे लोक भावनेच्या आधाराने निर्णय घेतात मेष सिंह धनुराशीचे लोक अहंकार किंवा अभिमान जपण्यासाठी निर्णय घेतात किंवा वृषभ कन्या मकर या तीन राशीचे लोक पैसे किंवा किंमत याचा विचार करून कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेतात तसे मिथून तुगुळ आणि कुंभ या राशीचे नसते विचार करून जे योग्य असेल तोच निर्णय ते घेतात मग कधी पैशाला महत्त्व देतात कधी भावनांना सुद्धा महत्त्व देतात तर कधी स्वाभिमान जपण्यासाठी सुद्धा ते निर्णय घेतात लग्नस्थानात जी राशी असते त्याला लग्न राशी म्हणतात यावरून ज्या गोष्टी व्यवहारात घडतात त्याबाबत भविष्य सांगता येते उदाहरणार्थ एखाद्या माणसाचा विवाह होईल किंवा नाही हे लग्न राशीकडनं पाहणे जास्त योग्य ठरेल मात्र हा विवाह झाल्यानंतर सुख मिळेल का नाही हे मात्र चंद्राच्या राशीकडनं बघावे यामुळे नक्षत्र प्रकाशवरती प्रत्येक राशीचे लग्न राशीकडून आणि चंद्राच्या राशीकडून राशी भविष्य राशी 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 मी सांगतो तसेच आपल्या लग्न राशीकडून आणि चंद्र राशीकडून दोन्हीकडून अनुभव घ्या असेही मी लोकांना सांगत असतो मिथुन तूळ आणि कुंभ राशीचे राशी भविष्य सांगताना या तिन्ही राशी खूप विचार करून जीवनातले निर्णय घेतात यामुळे लग्नाच्या राशीचा तसेच चंद्राच्या राशीचा प्रभाव या तिन्ही राशींवरती असतो यामुळे या तिन्ही राशीचे राशी भविष्य सांगताना मी लग्न राशी आणि राशी या दोन्हीचा समतोल साधायचा प्रयत्न करत असतो मिथुन राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी अनेक लोक आतुर आहेत हे मला माहिती आहे ते सुरू करण्यापूर्वी मला काही निवेदन करायचे आहे नमस्कार आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी युट्यूब चॅनल जो विवाह होण्यासाठी उपाय विवाह हो गुणमेलनासाठी मध्ये येणारे षडाष्टनाड सारखे दोष यासाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच तो व्यवसाय वाढीचे उपाय करिअर मार्गदर्शन यशप्राप्तीसाठी उपाय मुलांचे शाळा शालांत परीक्षेतले मार्क वाढावे याच्यासाठीचे उपाय मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी इत्यादी विषयावरती दोनशे साठपेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची पसंती मिळालेलं चॅनल आहे मी वैयक्तिक जन्मकुंडलीवरती व्हॉट्सअपद्वारे तसेच माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करतो या दोन्हीसाठी खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती फक्त नमस्कार किंवा हॅलो लिहिले तर संपूर्ण माहितीपत्रक आपल्याला व्हॉट्सअपवरती मिळेल ते वाचा आणि त्याप्रमाणे माहिती व फी पाठवा चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे जे ग्रह वर्षभरापेक्षा जास्त काळ एकाच राशीत असतात ते फळे देण्याचा एक ट्रेंड निर्माण करतात गुरु शनी आणि राहू हे तीन ग्रह दीर्घकाळ एकाच राशीत राहून मोठे परिणाम घडवतात ज्यांचा ट्रेंड तयार होत असतो गुरु सध्या सध्या कुंभ राशीमध्ये आहे तेरा एप्रिल दोन हजार बावीसला तो मीन राशीत जाणार आहे आणि पुढे वर्षभर म्हणजे दोन हजार बावीस शेवटापर्यंत तो मीन राशीत असणार आहे शनी एकोणतीस एप्रिलला कुंभ राशीत जाणार आहे आणि बारा जुलैला पुन्हा मकर राशीत येणार आहे बकरी मार्गाने येणार आहे आणि जवळजवळ मकर राशीत तो डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत असणारच आहे थोडक्यात बारा महिन्यापैकी शनी दहा महिने मकर राशीतच असणार आहे राहू सोळा मार्च दोन हजार बावीसला वृषभ राशीतून मेष राशीत जाणार आहे या तिन्ही मोठ्या ग्रहांचे मिथून लग्न राशीवरती आणि मिथून चंद्र राशीवरती या दोन्ही लोकांवरती काय परिणाम होतील दोन हजार बावीस सालामध्ये याची काय फळं दिसणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत सुरुवातीला मिथून लग्न राशीच्या लोकांना तीनही ग्रहाचे काय परिणाम होणार आहेत ते मी सांगणार आहे अनेकांना आपली लग्न राशी माहीत नसते यासाठी एका चित्राच्या माध्यमातून आपण ते समजावून घेऊ समोर दिसणाऱ्या या चित्रामध्ये मिथून लग्न लिहिले आहे आणि मिथून ही तिसरी रास असल्यामुळे तिथे इंग्रजी तीन आकडा सुद्धा आपल्याला दिसतोय ही मिथून लग्नाची जन्मकुंडली आहे आपली जन्मकुंडली जर का अशीच असेल तर आताचं जे काय भविष्य राशी भविष्य तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्यासाठी आहे मिथून लग्नाला कुंभरास भाग्यस्थानी म्हणजे नवव्या स्थानी येते जिथे वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून तेरा एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत गुरु असणार आहे तेरा एप्रिल नंतर गुरु मिथून लग्नाच्या लोकांसाठी दशमस्थानी किंवा कर्मस्थानी येणार आहे त्याची फळे आपण पाहणार आहोत शनी आठव्या राशी स्थानामध्ये मकर राशीत असणार आहे मे आणि जून दोन हजार बावीस हे महिने सोडले तर वर्षभर शनीचा मुक्काम आठव्या स्थानातच असणार आहे त्याची सुद्धा आपण फळे पाहणार आहोत तसंच राहू बाराव्या स्थानामध्ये आहे मिथून लग्नाला आणि सोळा मार्च दोन हजार बावीस नंतर तो लाभ स्थानामध्ये येणार आहे त्याचे सुद्धा आपण पळे पाहणार आहोत सर्वप्रथम मिथून लग्नाच्या लोकांना गुरु काय फळे देईल याचा आपण विचार करणार आहोत भाग्यस्थानी तेरा एप्रिल दोन हजार पर्यंत राहणारा गुरु आपण धार्मिक असाल तर आपल्या हातून धर्मकार्ये काही विशेष पूजा करून घेईल धार्मिक ग्रंथ वाचणे यासारखे काम निष्ठेने केले जाईल गुरु हा या गुरुची पंचमस्थानावरती दृष्टी असल्यामुळे मिथून लग्नाच्या लोकांनी जर का तेरा एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत काही परीक्षा दिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये समाधानकारक यश मिळेल गुरु तेरा एप्रिल दोन हजार बावीसपासून डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत मीन राशीतच असणार आहे म्हणजे दशमस्थानात गेला की मी मिथून लग्नाच्या लोकांना त्याची काय फळे मिळणार आहेत ते पाहूया ज्यांचे वय चोवीस छत्तीस किंवा अठ्ठेचाळीस आहे अशा मिथून लग्नाच्या लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग एप्रिल दोन हजार पासून येत आहेत त्यामुळे हे भविष्य ऐकल्यापासून आपण तयारीत असावे आपल्या बाबतीत वरिष्ठांचे चांगले मत व्हावे यासाठी जागरूक असावे ज्यांचे वय चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस नाही अशांनाही दशमस्थानामध्ये जाणारा गुरु वाढीव जबाबदारी नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी देणार आहे आता याच्यातून व्यवस्थापकीय म्हणजे मॅनेजमेंट कशी करावी याचं ज्ञान आपल्याला हा गुरु देणार आहे कारण गुरु हा ज्ञानाचा कारक आहे गुरु ज्ञान देत असतो घ्यायची जबाबदारी आपली आहे आता शनीची मिथून लग्नाला काय फळे मिळतील ते पाहूया बारा महिन्यापैकी दहा महिने शनी मकर या राशीत असणार आहे किंबोना संपूर्ण दोन हजार एकवीस साल शनी मकर राशीतच होता याची फळे मागच्याही वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस सालातही चांगली नसतील आणि दोन हजार बावीस सालातही फारशी चांगली आठवणार नाही आपले डोळे उघडे ठेवून वर्षभर काम करावे अनेक जण आपल्याला त्रास देतील त्याच्यावरती उपाययोजना आपल्याला करावं लागणार आहे अनेकांना काही विविध प्रकारचे रोग होऊन त्याच्यावरती औषधे जरी मिळाली तरी गुढ मिळण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत सावकाश असणार आहे शनी हा अत्यंत स्लो मुव्हिंग प्लॅनेट असल्यामुळे आपल्याला प्रचंड पेशन्स ठेवून शनीची ही पीडा सहन करावी लागणार आहे यामुळे अनेकांना विरक्तीची भावना सुद्धा येईल सगळं सोडून द्यावं काही कशातही अर्थ नाही असं सुद्धा वाटायला लागेल आता योगी सुख आणि दुःख याच्याकडे समत्व भावनेने कसा पाहतो हे जर का तंत्र आपण शिकलं तर आपल्याला फारसा शारीरिक मानसिक त्रास होणार नाही मिथून लग्नाच्या लोकांसाठी आता राहूची पुळे पाहू गेले दीड वर्ष आपण जे ठरवले ते राहूमुळे याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर सोळा मार्च दोन हजार बावीस नंतर स्थिती बदलणार आहे आपण आपल्या दीर्घकालीन ध्येयाकडे म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला लॉंग टर्म गोल म्हणतात याच्यावरती एकाग्रतेने काम करू शकाल राहू बाराव्या स्थानी असताना ही एकाग्रता लाभत नाही मिथुन लग्नाला अकराव्या स्थानी सोळा मार्च दोन हजार बावीस नंतर येणारा राहू आपल्याला अचानक लाभ देणार आहे अनपेक्षितरित्या कमी कष्टात हा राहू आपल्याला अशी फळे देईल व्यवसाय करणाऱ्या लोकांना तर व्यवसायाची अशी काही ट्रिक्स सापडेल त्यामुळे त्यांना विशेष लाभ होणार आहे मिथून लग्नाच्या लोकांना दोन हजार बावीस साल हे लाभदायक असणार आहे काही शारीरिक पिढा होणार आहे तर त्याला काही पर्याय नाही त्या शारीरिक पिढा बाहेर येण्यासाठी आपल्याला योग शिकणं भाग आहे योगातली जी समत्व ही जी काही वृत्ती कशी ठेवायची हे शिकणं भाग आहे तर हे श शनीची शारीरिक पिढा सोडता दोन हजार बावीस साल हे सरळपणे चांगलं फलदायी असेल असं म्हणता येईल आता मिथून चंद्र राशीच्या लोकांना गुरु शनी आणि राहूची दोन हजार बावीस सालामध्ये काय फळं मिळणार आहे ते सुद्धा पाहूया मिथून राशीला तेरा एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत गुरु भाग्यस्थानी असणार आहे त्याचं फळ आहे सौख्य सुख आणि सौख्यमध्ये फरक आहे सौख्य हे वस्तू किंवा माणसाच्या वरती अवलंबून नसते मनाची कोणत्याही परिस्थितीत सुख आहे म्हणण्याची अवस्था जी आहे त्याला सौख्य असं म्हटलेलं आहे अनेकदा ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे सर्व काही या आनंदी असणार म्हणजे अनेकांना ही अवस्था प्राप्त होते आणि सर्व काही आनंददायी आहे असं त्यांना वाटतं मिथून राशीतील आर्द्रा नक्षत्रातील लोकांना पत्नीच्या किंवा पतीच्यामुळे भाग्य उजाडेल असा अनुभव येईल तर पुनर्वसू नक्षत्रातील लोकांना एक मोठी चांगली आनंददायी बातमी मिळणार आहे तेरा एप्रिल बा दोन हजार नंतर हा गुरु मिथून राशीच्या लोकांचे कामाचे व्याप वाढवणारा आहे डिसेंबर अखेरपर्यंत आपल्याला अगदी एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत पळाबळ करायला लावणार आहे यातून न पळता जाग्यावर बसून काम कसं करायचं याला व्यवस्थापन असं म्हणतात अर्थात याला मॅनेजमेंट असं म्हणतात याचं तंत्र विचारपूर्वक आत्मसात करण्याची संधी गुरु देणार आहे कारण गुरु हा ज्ञानाचा कारक आहे तो आपल्याला ज्ञान देणार आहे की हे असं मॅनेज करायचं असतं घ्यायचं काम आपलं आहे मिथून राशीला वर्षभर अष्टमस्थानी असलेला शनी काय फळ देणार आहे ते पाहूया हा शनी फारसा चांगला नाही यांना त्या कारणाने वर्षभर वर पिढा देणार आहे तसाच थोडी जास्त पिढा मिथून राशीच्या लोकांना तो देणार आहे आपण राशीकडून फळ कशासाठी पाहतो तर मनाला काय होणार आहे हे बघण्यासाठी राशीकडून पाहतो जे कोणी मिथून राशीचे लोक आहेत तर त्यांच्या मनाला जास्त पिढा या शनीमुळे होणार आहे त्यातल्या त्या ज्यां ज्यांचे आर्द्रा जन्म नक्षत्र आहे अशा लोकांना पिढा जास्ती होणार आहे सर्वच मिथून राशीच्या लोकांनी आणि खास करून आर्द्रा नक्षत्राच्या लोकांनी शनिवारी संध्याकाळी शनी दर्शन घेऊन शनीला तेल खडे मीठ काळे उडीद आणि रुईचा हार वाहावा पुढे जो मंत्र सांगतोय तो मंत्र म्हणावा याच्याने ही पिढा कमी होईल असं हा मंत्र रोज सकाळी आंघोळीनंतर एकवीस वेळा म्हणावा आणि शनिवारी संध्याकाळी शनीदर्शन घेऊन तिथेही तो मंत्र एकवीस वेळा करावा शनीचा नवग्रह हर स्तोत्रामधील हा मंत्र शनीची पिढा कमी करण्यासाठी फारच प्रभावी आहे कारण या मंत्राच्या दुसऱ्या ओळीमध्ये पीडा हरण करा अशी प्रार्थनाच आपण देवाला करत असतो तर मंत्र काय बघूया सूर्यपुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष शिवाप्रिय मंदाचार प्रसन्नात्मा पिडा हरतमय शनी सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवाप्रियहा मंदाचार प्रसन्नात्मा पिडा हरतमय शनी हा मंत्र पुढचे वर्षभर मिथून राशीच्या लोकांनी किंवा ज्यांना पीडा होत आहे त्यांनी म्हणावा आता राहूचे मिथुन राशीच्या लोकांना काय फळ मिळेल ते आपण पाहूया राहू मेष राशीमध्ये जाईपर्यंत त्याचे मिथुन राशीला काही फारसं चांगलं फळ नाही परंतु राहू मेष राशीत दोन हजार सोळा सोळा मार्च दोन हजार बावीसला गेला म्हणजे त्याचे फळ मिथून राशीच्या लोकांसाठी सुखदायक आहे आता हे सुख काय तर कल्पना नसताना अचानक अनेक गोष्टी आपल्याला याच्यामुळे मिळणार आहे अनेक गोष्टींचा लाभ होणार आहे आणि हे सुख मृग आणि पुनर्वसू जन्म नक्षत्रावरती जन्म झालेल्या लोकांना जास्त अनुभवला येईल त्या मनाने आर्ध्रा नक्षत्रावरती जन्म झालेल्या लोकांना फारसं अनुभवला येणार कमी त्या मनाने कमी अनुभवाला येईल मिथुन राशीच्या लोकांना थोडासा सुखदायक बराचसा तापदायक असं हे दोन हजार बावीस साल जाणार आहे परंतु या सालामध्ये तुमची प्रगती नक्कीच होणार आहे हे होते मिथून लग्न राशीच्या आणि मिथून चंद्र राशीच्या लोकांना दोन हजार सालामध्ये काय फळे मिळतील त्याचा ट्रेंड दाखवणारं राशी भविष्य आपल्या जन्मकुंडलीमधील ग्रह आणि त्याच्या महादशा आंतरदशा यानुसार वेगवेगळी कमी जास्त प्रमाणामध्ये फळं मिळणार आहे सगळ्यांना अशीची अशी फळं मिळतील असं नाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया आणखी एका राशी भविष्याच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करण्यासाठी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन आहे ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद